XAMPP Installation on Linux वरील Spoken Tutorial मध्ये आपले स्वागत. XAMPP हे विनामूल्य आणि मुक्त वेब सर्वर पॅकेज आहे. XAMPP Apache HTTP सर्वर, MySQL डेटाबेस, PHP मध्ये लिहिलेल्या स्क्रिप्ट्सचे इंटरप्रेटर्स आणि Perl प्रोग्रामिंग लँग्वेजेस यापासून बनले आहे. पूर्वी या सॉफ्टवेअरला LAMP असे म्हणत, परंतु गैरसमज टाळण्यासाठी हे नाव बदलून XAMPP for Linux असे करण्यात आले. XAMPP हे इंस्टॉल करण्यास सोपे असून ते विंडोज, लिनक्स, मॅक ओएस एक्स आणि सोलारिस साठी उपलब्ध आहे. आपण Ubuntu Linux चे वर्जन 10.04 वापरणार आहोत. यासाठी ॲडमिन ऍक्सेस असावा. पहिल्या स्टेप मध्ये XAMPP for Linux डाउनलोड करू. आपण या लिंक वरून डाउनलोड करू. http://www.apachefriends.org/en/xamp.html या लिंक वर जाऊ. XAMPP for Windows, for Mac OS X and Solaris डाउनलोड करण्यासाठी देखील लिंक्स उपलब्ध आहेत. आपण XAMPP for Linux ही लिंक निवडू. येथे क्लिक करू. खाली स्क्रॉल करा आणि स्टेप 1 डाउनलोड वर क्लिक करा. XAMPP Linux 1.7.7 वर क्लिक करून डाउनलोड करण्यासाठी सर्व स्टेप्स फॉलो करा. मी ही फाइल डेस्कटॉप वर आधीच डाउनलोड केलेली आहे. आता टर्मिनल उघडण्यासाठी कंट्रोल ऑल्ट एंड टी ही बटणे एकत्रितपणे दाबा. स्क्रीनवर टर्मिनल विंडो उघडलेली दिसेल. डायरेक्टरी बदलून डेस्कटॉप वर जाण्यासाठी सीडी स्पेस डेस्कटॉप ही कमांड टाइप करून एंटर दाबा. डेस्कटॉप वरील उपलब्ध घटक बघण्यासाठी एलएस ही कमांड टाइप करून एंटर दाबा. XAMPP installation file desktop var upalabdha ahe. Sudo space tar space xvfz space file name space minus c space slash opt hi command type kara. Sudo password type karun enter daba. Maaf kara, chukisa password dilya mule mala sorry try again hi error disat ahe. योग्य सुडो पासवर्ड टाइप करून एंटर दाबा. त्यामुळे आपण डाउनलोड केलेली आर्काइव यशस्वीपणे एक्सट्रॅक्ट केली आहे. सीडी स्पेस स्लॅश ओपीटी टाइप करून एंटर दाबा. त्यामुळे आता आपण ओपीटी या डायरेक्टरी मध्ये आहोत. ओपीटी या डायरेक्टरी मधील घटक बघण्यासाठी एलएस टाइप करून एंटर दाबा. आता slash opt slash lamp या डायरेक्टरी खाली XAMPP इंस्टॉल झाली आहे. cd space lamp ही कमांड टाइप करा. lamp या डायरेक्टरी मधील घटक बघण्यासाठी ls टाइप करून एंटर दाबा. पुढील स्टेप म्हणजे XAMPP सुरू करणे. sudo space slash opt slash lamp space start टाइप करून एंटर दाबा. sudo password टाइप करून एंटर दाबा. XAMPP for Linux यशस्वीरित्या सुरू झाले आहे. आता आपले XAMPP installation तपासून पाहू. त्यासाठी Firefox browser वर जाऊया. address bar मध्ये http://localhost ही URL टाइप करा. आपल्या वेब ब्राउजर मध्ये http://localhost/xamp/splash.php ही URL दिसेल. हे अपाचे सर्वर सुरू असल्याचे दाखवेल. आता आपण HTML होमपेज बनवूया. ते वेब ब्राउजर वर दाखवले जाईल. पुन्हा टर्मिनल वर जा. डायरेक्टरी बदलून /opt/lamp/htdocs वर जाण्यासाठी cd space /opt/lamp/htdocs टाइप करून एंटर दाबा. हा आपल्या वेब डायरेक्टरीचा पाथ आहे. माय होमपेज ही डायरेक्टरी बनवण्यासाठी sudo space mkdir space my homepage टाइप करून एंटर दाबा. htdocs या डायरेक्टरीतील घटक बघण्यासाठी ls टाइप करून एंटर दाबा. माय होमपेज
या डायरेक्टरी मध्ये जाण्यासाठी सीडी स्पेस माय होम पेज टाइप करून एंटर दाबा. आता आपण HTML मध्ये होम पेज बनवू. Gedit टेक्स्ट एडिटरच्या सहाय्याने index.html बनवण्यासाठी sudo space gedit space index.html टाइप करून एंटर दाबा. HTML शिकण्यासाठी आपल्या वेबसाइटवर उपलब्ध असलेली ट्युटोरियल्स बघा. वेळ वाचवण्यासाठी मी येथे HTML कोड केवळ कॉपी पेस्ट करत आहे. टायटल टॅग मध्ये लिहिलेल्या टेक्स्ट ब्राउझरच्या टायटल बार मध्ये दाखवले जाईल. बॉडी टॅग मध्ये लिहिलेले टेक्स्ट ब्राउझर मध्ये दाखवले जाईल. फाइल सेव्ह करण्यासाठी सेव्ह बटणावर क्लिक करा. आता जी एडिट विंडो बंद करा. फायरफॉक्स ब्राउझर वर जा. http://localhost/myhomepage ही URL टाइप करून एंटर दाबा. आपण वेब ब्राउझर मध्ये वेलकम मेसेज बघू शकतो. अशा प्रकारे आपण ZAMP इंस्टॉल केले तसेच ते सुरू करून तपासून पाहिले. स्लाइड वर परत जा. आता स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट बद्दल जाणून घेऊ. सदर प्रकल्पाची माहिती देणारा व्हिडिओ खालील लिंकवर उपलब्ध आहे. http://spokentutorial.org/whatisaspokentutorial ज्यामध्ये तुम्हाला या प्रोजेक्टचा सारांश मिळेल. तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. जे विद्यार्थी ऑनलाइन परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@sptutemail@gmail.com या संकेतस्थळाला जा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा एक भाग आहे. यासाठी नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे. या संबंधी माहिती spoken-tutorial.org/nmeict-intro या साइटवर उपलब्ध आहे. आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. आपल्या सहभागासाठी धन्यवाद. या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज रंजना भांबळेंनी दिलेला आहे.